हॅलो फ्रेंड्स, ओम साई केक्स हाऊसमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर आज आपण पाहणार आहोत डार्क चॉकलेट केक. खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे. 1 kg केक मी बेस करून घेतला आहे. याला मी 400 ग्रॅम प्रीमिक्स घेतला आहे. व चला आता याचा वरचा भाग आपण थोडासा कट करून घेऊया, जेणेकरून आपला बेस आपल्या केकची फिनिशिंग व्यवस्थित येईल. वो आपण आता याची सारख्या आकाराची 3 लेयर कट करून घेऊया. त्यानंतर मी फर्स्ट लेयर टर्न टेबलवर ठेवून घेतली आहे. व आता याला शुगर सिरपने सॉफ्ट करून घ्यायचं आहे. सॉफ्ट केल्याने आपला स्पॉन्ज सॉफ्ट होतो व खायलाही अगदी छान लागतो. चला आता आपण यातमध्ये चॉकलेट गनाश टाकून घेऊया. मला डच क्रीम करून घ्यायची आहे. व याला आता मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता कसा ब्राऊन कलर क्रीमला येऊ राहिलेला आहे. डच क्रीम तयार झाली आहे. चला आता आपण फिलिंग करून घेऊया. मी थोडीशी क्रीम घेतली आहे. व आता हळूहळू पॅलेट नाईफ फिरवत याला व्यवस्थित फिनिशिंग देऊन घेऊया. आपण यावरती चॉकलेट गनाश टाकून घेऊया. 2 चमचे गनाश टाकत आहे. व आता पॅलेट नाईफ पुसून फिरवून घेऊया. आपण यावरती चोको चिप्स टाकून घेऊया. चोको चिप्स टाकल्याने स्क्रंच छान लागतो. चोको चिप्समुळे केक अप्रतिम लागतो. सेकंड लेयर शुगर सिरपने सॉफ्ट करूया. तीच प्रोसेस पूर्ण परत करून घेऊया. सोप करून घ्यायचा आहे. व्यवस्थित सोप करून घ्यायचा आहे. मी परत थोडी क्रीम घेतली आहे. व आता स्प्रेड करायची आहे. हळूहळू पॅलेट नाईफ फिरवत चालायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे पॅलेट नाईफ पकडला आहे. व हळूहळू हळूहळू प्रोसेस करायची आहे. व आता यावर आपण गनाश टाकूया. थोडंसं जास्त टाकायचं. जास्त टाकल्यामुळे गनाश केक छान लागतो. व आता यावरती चोको चिप्स टाकूया. चोको चिप्स पण थोडे जरा जास्त टाकायचे. खूप छान लागतात हे केकमध्ये. व आता मी थर्ड लेयर ठेवून घेतली आहे. व आता याला क्रीम कोटिंग करून घेऊया. क्रीम कोटिंग केल्यामुळे जे क्रम्स असतात ते येत नाही फिनिशिंगमध्ये. व नवीन शिकणाऱ्यांना प्रॉब्लेम होतो, त्यामुळे आधी कधीही क्रीम कोटिंग करून घ्यायची आहे. क्रीम कोटिंग केल्याने व्यवस्थित केकला फिनिशिंग येते. आपण व्यवस्थित क्रीम कोटिंग करून घेऊया. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे करून घेतला आहे. व आता याला प्रॉपर फिनिशिंग करून घेऊया. जास्त क्रीम घ्यायची आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी सबस्क्राईब करायचं आहे. व त्या शेजारी बेल आयकॉनही प्रेस करायचा, जेणेकरून आपल्या चॅनलवर रोज व्हिडिओ पडत असतात, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन पडत जातील. तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करू शकता. मी खूप इझी मेथडने केक शिकवत असते, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. तर बघा मी कशा प्रकारे फिनिशिंग देत आहे. हळूहळू हळूहळू टर्न टेबल फिरवत चालायचं आहे. व प्रॉपर फिनिशिंग देऊन झाली आहे. व केक बोर्डला थोडीशी क्रीम लावून त्यावरती ठेवून घ्यायचं आहे. इथं मी गनाश घेतला आहे. मी डबल बॉईल मेथडने करून घेतला आहे. चॉकलेट गनाश कसं बनवायचा याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. मी पूर्ण केकला कवर करून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे चॉकलेट गनाश कवर करून घेत आहे. हळूहळू पॅलेट नाही फिरवायचा. तुम्ही बघू शकता कशाप्रकारे फिनिशिंग देऊन घेतली आहे.
मी अशा प्रकारे चॉकलेट डेकोरेशन केकच्या साईडने लावून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे चॉकलेट डेकोरेशन टाकून घेत आहे. मी आता चॉकलेट डेकोरेशनने केक कवर करून घेतला आहे व आता पाइपिंग बॅगमध्ये मी डच क्रीम भरून घेतली आहे व यावरती आता छोटछोटोले फ्लावर्स काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे फ्लावर काढत आहे. व मी आता यावरती चेरीज ठेवून घेऊया. मी अशा प्रकारे चॉकलेट गार्निश करून घेतली आहे व याच्यावरती ठेवून घेत आहे. तुम्हाला जर चॉकलेट गार्निशचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. व तुम्हाला अजून कोणता केक बघायला आवडेल तेही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत